ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे, माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका। मशिदींवरचे भोंगे अडवा नाहीतर तेवढ्याच मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं। त्यावरून महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला, अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली, मात्र भोंग्यांचं राजकारण फेटताना दिसतंय। भोंग्यांबाबत कायदा नेमका काय सांगतो, कायद्यात नेमक्या काय काय तरतुदी आहेत पाहूया। भोंग्यांचं जे राजकारण सुरू आहे त्याची दिशा चुकीची आहे आणि बेकायदेशीर आहे असं माझं स्पष्ट मत आहे। ध्वनी प्रदूषण हा विषय अत्यंत गंभीरतेने आपण लक्षात घेतला पाहिजे। माणसाच्या सामाजिक स्वास्थ्यावर आणि आपल्या तब्येतीवर परिणाम करणारा ध्वनी प्रदूषण हा विषय आहे आणि तो अत्यंत गंभीरतेने आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारात घेता आला पाहिजे। कोणत्याच धार्मिक स्थळावर भोंगे लावून ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्याचा विरोध झाला पाहिजे। जे काही निर्णय 8 ते 9 निर्णय आहेत महत्त्वाचे भारतातल्या उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे, त्याच्यामध्ये चर्चवरील भोंगे, नंतर गुरुद्वारावरील भोंगे, त्यानंतर मंदिरावरील आणि मशिदीवरील भोंगे, या सगळ्यांचा उल्लेख त्या जजमेंटमध्ये आहे आणि त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की कोणत्याही धार्मिक प्रथेचा, परंपरेचा आणि धर्मरूढीचा किंवा धर्माचा अविभाज्य भाग म्हणून आपण लाऊडस्पीकरचा वापर याच्याकडे बघू शकत नाही। त्यामुळे एका निर्णयात तर त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अजान देण्याचं धर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, अजान देणे हा मुस्लिम धर्मप्रक्रियेचा अविभाज्य भाग असू शकेल, परंतु लाऊडस्पीकर वापरून अजान देणे हा कोणत्याच धार्मिक संकल्पनेत बसू शकणारा भाग नाही आणि त्यामुळे कोर्टांनी वारंवार समजदारीनी आपली वागणूक समाजाची बदलावी अशा प्रकारचे निर्णय देताना हे सांगितलेलं आहे की आपण सभ्यतेचे नियम पाळले पाहिजे, इतर माणसांच्या अस्तित्वाचा आदर केला पाहिजे आणि इतरांना आपल्या धर्मभावनांचा त्रास होऊ नये याची दखल आणि जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे। आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की निवासी भागामध्ये दिवसाच्या वेळी 55 डेसिबल आणि रात्रीच्या वेळी 45 डेसिबल इतका आवाजच असला पाहिजे, त्याच्यापेक्षा ध्वनी मर्यादा आपण उल्लंघन करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरं, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत कोणत्याही प्रकारे बँडबाजा लावणे, ध्वनी प्रक्षेपक लावणे, आरत्या आणि भजन म्हणणे आणि कोणालाही डिस्टर्ब होईल अशा प्रकारची कोणती प्रार्थना लाऊडस्पीकरून करणे हे चालू शकणार नाही, ते बेकायदेशीर ठरवता येईल। परंतु कोर्टाने कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की मस्जिदवरचे भोंगे काढा असं म्हटलेलं नाही, त्यामुळे आक्षेप आहे की राज ठाकरे जे सांगतात ते केवळ एकाच धर्माबद्दल आणि मशिदींबद्दल बोलत आहेत ते चुकीचं आहे। कोर्टाने असं जरूर म्हटलेलं आहे की जे अनधिकृत अशा स्वरूपाचे भोंगे किंवा लाऊडस्पीकर असतील ते काढले पाहिजे आणि म्हणून मग माझं असं म्हणणं आहे की अनधिकृत कोणते भोंगे आहेत, लाऊडस्पीकर आहेत, अधिकृत कोणते आहेत, परवानग्या कोणी घेतल्या आहेत किंवा नाही घेतल्या आहेत याच्याबद्दलची जबाबदारी पोलिसांवर आहे। पोलीस सातत्याने ध्वनी प्रदूषण हा विषय कमी महत्त्वाचा मानतात आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाही। सामान्य नागरिकांनी आता या संदर्भातली दखल घेतली पाहिजे की ध्वनी प्रदूषण आपल्याला नकोच, कोणत्याच जातीधर्माचं, कोणत्याच उत्सवाचं कधीच ध्वनी प्रदूषण नको, सार्वजनिक रस्त्यांवर ध्वनी प्रदूषण केलेलं चालणार नाही। एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं की तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण करून इतरांना त्रास देऊ शकत नाही। त्यामुळे बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये स्पष्ट तरतूद आहे कलम 38 की जे पोलीस आहेत त्यांना अधिकार आहे की ते अशा प्रकारचा सततचा ध्वनी प्रदूषणाचा म्युझिकचा आवाज, बँडबाजांचा आवाज थांबवू शकतात, तशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ते जप्त करू शकतात। पुण्याच्या एका केसमध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने इथपर्यंत निर्णय दिलेला आहे की लग्नामध्ये सुद्धा वराती बँडबाजा लावून, मोठे ध्वनी प्रक्षेपक लावून आणि DJ सेट लावून करता येणार नाही, ते DJ सेट जप्त केले पाहिजे असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच सामूहिक सामाजिक वागणूक आपली बदलली पाहिजे, ध्वनी प्रदूषण आपण टाळलं पाहिजे आणि चांगल्या शांततेच्या वातावरणातच विकास होऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे। धर्मांधता पसरवणं यासाठी ध्वनी प्रदूषण या विषयाचा कोणी वापर करत असेल तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं मला वाटते। पोलिसांना आपण तक्रारी दिल्या पाहिजे आणि बॉम्बे पोलीस ॲक्टच्या कलम 38 त्यांनी कारवाई करावी असा आग्रहसुद्धा धरला पाहिजे, तर ध्वनी प्रदूषण मुक्त समाज आणि शांततेवर विश्वास आणि शांततेचा इतरांच्या आदर करणारा समाज आपण निर्माण करू शकतो। राज ठाकरे न्यायालयाच्या आडून किंवा न्यायालयाचं नाव घेऊन
चुकीची अर्धवट माहिती देत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून मी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने मस्जिदीवरचे भोंगे काढून टाका असं सरसकट विधान करणं चुकीचं आहे. त्यांनी अनधिकृत स्वरूपाचे भोंगे काढून टाका असं म्हटलेलं आहे आणि मी आपल्याला 8 ते 10 निर्णय दाखवू शकेन ज्याच्यामध्ये कोर्टानी समजदारीची भूमिका प्रत्येक वेळेस दाखवत हे सांगितलेलं आहे की आपण हे बदललं पाहिजे. लाऊडस्पीकरचा धार्मिक स्थळांशी काही संबंध नाही. लाऊडस्पीकर वापरणं धार्मिक स्थळांवर बंद झालं पाहिजे. ज्यांना ऐकायचं आहे भजन कीर्तन, ज्यांना अजान दिल्यानंतर ज्यांना तिथे नमाज पडायला जायचं आहे ते लोक तिथं जातील स्वतःहून. जे लोक आले नाही याचा अर्थ त्यांना यायचं नाही आहे तिथे. मग त्यांच्यासाठी तुम्ही असे भोंगे लावायचे आणि त्यांच्या घरापर्यंत आवाज जाईल अशा प्रकारे मोठा आवाज करायचा याची काही गरज नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.